800 ची रेंज आहे, त्यात कलर्स आहेत अगेन. हे बघा, हे सगळे 300 वाले आहेत फ्लॅट्स मध्ये. हे बघा, सो असे रेंज किती गोड आहे, किती सुंदर आहे बघा. हे फक्त 200 रुपये मीटर आणि हे सगळे 50.5 वाले मटेरियल्स आहेत. मैत्रिणी, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली, आज काहीतरी हटके करूया असं नेहमी म्हणते. आणि त्यानंतर तुमचेही काही डीएम्स मेसेजेस येतात आणि हटके काहीतरी मला सजेशन्स मिळतात. असंच एक सजेशन आलं, काही रील्स व्हायरल झाले आणि मला विचारलं गेलं की मुंबईमध्ये कामाठीपुरामधलं मार्केट आहे ते खरंच तिकडे जाण्यायोग्य आहे का, तिकडे जाऊ शकतो का, तिथे काय मिळतं, असे बरेच प्रश्न आणि बराच प्रश्नांचा भडीमार माझ्यावर झालाय. त्यामुळे मी निघाले तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला. आपण आलो आहोत कामाठीपुरा मार्केटमध्ये. तर तुम्ही बघितलं तर 9वी लेन आहे ही कामाठीपुराची आणि तिथे बरेच छान ऑप्शन्स आहेत. सो तुझ्यासाठी आज मी हे मार्केट एक्सप्लोअर करणार आहे. अगदी सुरुवातीलाच सांगते, हे फार सेफ आहे. या एरियाबद्दल जे काय तुझ्या मनात असेल ते सगळं काढून टाक आणि इकडे ये, इकडे एक्सप्लोअर करायला बरेच ऑप्शन्स आहेत. चल तर मग अगदी सुरुवातीला जर तू बघितलंस तर अगदी सुरुवातीपासूनच तुला सुंदर सुंदर गोष्टी दिसायला सुरू होतात. सो कटपीसची काही दुकान आहेत, साड्यांचे क्या रेंज आहे, साडी आहे, क्या रेंज आहे, अजरक आहे ना, अजरक प्रिंट आहे ना, 3000 का आहे, 2500 का. ओके, सो हे प्युअर अजरक आहे ऍक्च्युली आणि 2200 मध्ये म्हणतायत ते. तर अजून आय एम शुअर इफ यू बागेन तर मिळणार आहे. सो असा 101 साडी आहे बघा, कलमकारी प्रिंट, कलमकारी प्रिंटची साडी आहे. क्या बात आहे, क्या रेंज आहे. ओके, सो हे 2022 रेंज आहे, सुंदर क्वालिटी आहे खरं तर आणि त्याची डिझाईन बघा, मी स्वतः प्रेमात पडले आहे. सो ही जी कामाठीपुराची 9वी लेन आहे तिथे हे मार्केट असं पूर्ण लेन मध्ये आहे आणि तिकडे सुरुवातीलाच श्री गणेश कटपीस कॉर्नरच्या बाजूलाच हे साडीचं दुकान आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर कलेक्शन अतिशय सुंदर आहे. क्या रेंज आहे, स्टार्टिंग 500 पासून सुरू होतात, तर नक्की इकडे तुम्ही येऊ शकता. अजून काय आहे इकडे या लेन मध्ये, चल एक्सप्लोर करूया. जसं जसं या मार्केटच्या आत जाल तसं तुम्हाला बरीच दुकानं दिसणार आहेत. इथे एका साईडला कट पीसेस आहेत वेगवेगळे, सो मेन्ससाठी पण बरंच ऑप्शन आहे. त्यानंतर इथे मटेरियल्स आहेत, जर तुम्ही बघितलं क्या रेंज आहे, 250 से 60 आहे. दिखाएंगे एक 250 वाला, जे नेट मटेरियल्स आपण म्हणतो तसे मटेरियल्स आहेत आणि कलर बघा किती सुंदर आहे. 250 पासून ची सुरुवात आहे या मटेरियलची, त्यामुळे शिवायला काय हवं असेल अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे. हे बघा, सो हे सगळं ये भी 250 आहे, 300 रुपयाचं आहे, किती छान असं. सो साडी जर नेटमध्ये आपण घ्यायला गेलो तर ती अतिशय महाग पडते. असं घेऊन जर तुम्ही त्याच्यावरती पर्कल किंवा जे काय असेल ते घेतलं तर तसं तुम्हाला तुमच्या आवडीचा रंग, रंगाचे व्हेरिएशन्स बघा. सो हे दुकान आहे देवी विहत माता कटपीस सेंटरच्या बाहेर तुम्हाला मिळेल. अगेन मी म्हणते की कामाठीपुरा मार्केट काय आहे, कसं आहे, हे आपण एक्सप्लोअर करतोय. त्याबद्दल बरेच प्रश्न तुम्ही मला विचारले होते आणि 9वी लेन आहे ही कामाठीपुराची, प्रचंड सेफ मार्केट आहे, तुम्ही कधीही येऊ शकता, खूप सेफ जागा आहे. तुम्ही बघताय अनेक जणी इथे शॉपिंग करताय, तर त्यामुळे ते प्रश्न तर मनातून काढून टाका. सो अगेन इथे पण जर तुम्ही बघितलं तर इथेही तुम्हाला छान असे नेटचे मटेरियल्स मिळणार आहेत. दिसत क्या रेंज आहे, स्टार्टिंग 200 मीटर, 200 रुपये, वाव. कसं हे, हे कसं आहे, 200 रुपये मीटर. हे किती गोड आहे, किती सुंदर आहे बघा. हे फक्त 200 रुपये मीटर आणि हे सगळे 50.5 वाले मटेरियल्स आहेत, त्यामुळे तुम्ही प्रॉपर हे बघा. तुम्हाला जर सो त्याची लेंथ आहे ती 50.5 असणार आहे, सो तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही साडी म्हणून वापरू शकता. ड्रेस साठी सुद्धा 2 मीटर इनफ होतं जर तुम्ही कुर्ता शिवत असाल किंवा काय. हे किती गोड आहे बघा, 200 रुपये मीटरला आहेत. हे नंदीश्वर कलेक्शन नावाचं दुकान आहे, हे पण 200 रुपये मीटर आहे. अगेन हे नेट मध्ये आहे, त्याला छान अशी मटेरियल ला खूपच सुंदर आहे. सो जसे तुम्ही आत आलात की नंदीश्वर नावाचं दुकान आहे त्यांच्याकडे, हे व्हरायटीज बघा, सुंदर कलर, अतिशय सुंदर कलेक्शन आहे. त्याच
जे आपण 200 मध्ये बघितलं त्याच्यातही रंग बघा किती आहेत, हे सगळे रंग त्याच्यात आहेत. हा किती मेहंदी ग्रीन, ऑलिव्ह ग्रीन किती सुंदर आहे. सो हे सगळे रंग त्याच्यात मिळणार आहेत. अजून काय आहे, चल पाहूया. तर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ठिकठिकाणी ऍक्च्युली मटेरियल जास्त कडून मिळतात. आणि इथे जरा पुढे मला हे ब्रोकेटचे मटेरियल आवडलेले आहे, 200 रुपये मीटर. सो हे बघा, हे थोडे ब्रोकेट जे मिळत नाहीत ना ते इथे सुंदर असे आहेत. हे बघा किती सुंदर आहे, ब्रोकेट आहेत छान, सुंदर पीस आहे. त्यात रंग बघा अगेन मी म्हणते. सो 200 रुपये जर असेल तुमचे बजेट तर तुम्ही 200 रुपये मीटर. सो 2 मीटर मध्ये ड्रेसेस कुर्तीज बनतात. जर शॉर्ट असेल तर थोडस जास्त आहे, 50-50 45. सो 50-50 आहे सगळा, सगळीकडे जर तुम्ही बघितलं. हे बघा अगेन प्रत्येकाकडे वेगवेगळं कलेक्शन आहे, वेगवेगळी डिझाईन आहेत. सो जरा पुढे आलात तर शिवकृपा नावाचं एक दुकान आहे, त्यांच्याकडे कलेक्शन त्याच्या बाजूला सुद्धा आहे. सो मटेरियल्स साठी हे मार्केट थम्सअप आहे. इथे बरेच मटेरियल्स आणि ड्रेस पीसेस, अगेन वेगवेगळ्या पद्धतीचे कट पीसेस हे सगळं मिळते. ड्रेस मटेरियल्स आहेत. सो ड्रेस मटेरियल सुद्धा बघा, छान असं वर्क केलेलं आहे. 600 रुपयाचं वगैरे जर बघितलं तर इथे सुद्धा तुम्हाला उत्तम असं कलेक्शन मिळणार आहे. काही फारीतले किंवा हेवी ड्रेस मटेरियल्स, ड्रेस पीसेस मध्ये तुम्हाला असे छोटे छोटे ज्वेलरी विकणारे सुद्धा दिसणार आहे. लहान मुलांसाठी काही दुकानं आहेत अगेन. हे बघा लहान मुलांसाठीचे सुद्धा छान छान कपडे आहेत इकडे. पर्सेस चं कलेक्शन बघा. टॉवेल्स, बेडशीट्स, सो 650 पासून बेडशीट चालू होतात. आणि डबल बेड आहे. सो टॉवेल्स आहेत, बेडशीट्स आहेत. हे दुकान आहे खजाना नावाचं, खजाना कलेक्शन. सो जसं जसं तुम्ही आज जाणार आहे तसं तसं हे मार्केट अजून छान खुलत जाते असं मला वाटतंय. रेडीमेड चे सुद्धा बघा हे सुंदर ऑप्शन्स आहेत. मार्केट एक्सप्लोअर करतोय कामाठीपुरा आणि तिथे बरेच ऑप्शन्स आहेत. तिथे एक शू शॉपने सुद्धा लक्ष वेधून घेतलंय असे छान. 300 पासून स्टार्ट होतात. सो हे सगळे 300 वाले आहेत फ्लॅट्स मध्ये. हे बघा, सो असे रेंजेस आहेत. तुम्ही बघितलं तर हे शॉप, हे बघा असे ऑप्शन्स आत आलात मध्ये बरेच ऑप्शन्स मिळणार आहेत. सो हे पण असे सुंदर कलेक्शन आहे. आतमध्ये गेलात तर त्यांच्याकडे वेडर कलेक्शन, एक्सक्लुसिव्ह असे पार्टीवेअर कलेक्शन, असं बरंच काय काय मिळणार आहे. सो हे दुकान सुद्धा नक्कीच एक्सप्लोअर करू शकता जर तुम्ही या मार्केटमध्ये आलात तर. त्याचे डिटेल्स मी देणार आहेत. सो शू वर्ल्ड नावाचं दुकान आहे, एंटर केलं 9th लेनला की त्याच्या समोरच आहे. तिकडे येऊन सुद्धा तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. हे बघा, हे टॉट बॅग आहे आणि अतिशय सुंदर असे बॅग आहेत. 850 रेंज आहे. त्यात कलर आहेत अगेन. हे बघा टॅन कलर. सो बॅग्स, ड्रेस पीसेस, ड्रेस मटेरियल्स, बेडशीट्स असे बरेच गोष्टी इथे मिळतात. आपण आलो होतो कामाठीपुरा मार्केटमध्ये, त्याच्याबद्दल प्रश्न होते ते खरंच सेफ आहे का असं सगळं विचारलं गेलं. मला हे मार्केट प्रचंड आवडलं. हे मार्केट खूप मोठं आहे, इथे जितकं एक्सप्लोअर कराल तितकं कमी आहे. छान कलेक्शन इथे मिळतं, ड्रेस पीसेस, ड्रेस मटेरियल्स, पर्सेस, ह्या सगळ्या गोष्टी इथे फार छान मिळतात. सुरुवातीचं एक साडीचं दुकान होतं, त्याच्याकडे खूप सुंदर सुंदर साड्या होत्या, त्यामुळे तुम्ही नक्की इथे येऊ शकता. इथे काही एक्सक्लुसिव्हली मी एक्सप्लोअर करायला हवंय का तर मला सांगा. मी काही दुकानं इथे निवडलेली आहेत, तिथे येऊन मी मुद्दाम ती दुकानं तुम्हाला छान डिटेल व्हिडिओ करून त्याचा दाखवणार आहे. सध्या हा मार्केटचा व्हिडिओ होता की इथे तुम्ही येऊ शकता का, इथे काय मिळतंय, कितीला मिळतंय, त्याचा सगळा अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्याचे डिटेल्स मी देणारच आहे ऑब्व्हियसली डिस्क्रिप्शनमध्ये. पण मला हे मार्केट फार आवडलेलं आहे, मी तिथे पुन्हा पुन्हा नक्कीच येऊ शकते.
तुम्ही सुद्धा या आलात तर मला कळवा इकडनं काय घेतलं काय आवडलं आणि हो असं काय मी अजून एक्सप्लोअर करायला हवंय अजून काही असं हिडन ठिकाणं तुम्हाला माहिती आहेत तर ते मला कळवा तुमच्यासाठी मी ते नक्की एक्सप्लोअर करेन. असा छान छान व्हिडिओ घेऊन तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंग सोबत मी पुन्हा भेटणारच आहे. पुन्हा भेटूच.